पांडा डिप्लोमसी, तर पांडा डिप्लोमसी आहे काय हे जाणून घेण्याआधी आपण याच्याविषयीची थोडक्यात माहिती घेऊयात की जेव्हा कोणताही देश जेव्हा दुसऱ्या एका देशासोबत संबंध प्रस्थापित करत असतो तर त्यावेळेस नॉर्मली दोन डिप्लोमसींचा वापर केला जातो, एक म्हणजे हार्ड डिप्लोमसी आणि दुसरं म्हणजे सॉफ्ट डिप्लोमसी. हार्ड डिप्लोमसीमध्ये नॉर्मली इकॉनॉमिक पॉवर आणि सैन्य पॉवरचा वापर केला जातो आणि सॉफ्ट डिप्लोमसीमध्ये तुमच्या ज्या कल्चरल व्हॅल्यूज आहेत जसं की तुम्ही म्हणू शकता की नृत्य किंवा डान्स म्हणू शकतो आपण त्याला, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा एखादा लोकप्रिय खेळ जसं की क्रिकेट आहे किंवा तुमचा लोकप्रिय ॲनिमल म्हणजेच पांडा, तर याचा वापर केला जाऊ शकतो. किंवा त्या देशामध्ये जर एखादी एंडेमिक स्पेसिस आहे तर त्याचाही सुद्धा याच्यामध्ये वापर केला जातो, ठीक आहे. तर याचाच एक भाग म्हणून चीन सध्या काय करत आहे की अमेरिकेच्या चिडियाघरला काही जायंट पांडा हे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करत आहे. जायंट पांडा जो आहे तो मध्य चीन एरियामध्ये सापडतो आणि तो तिथे एंडेमिक स्पेसिस आहे, ठीक आहे. तर याचाच वापर ॲज अ सॉफ्ट डिप्लोमसी म्हणून काय करत आहे की चायना USA राजकारणामध्ये वापर करण्याचा प्रयत्न करत आहे, ठीक आहे. लक्षात घ्या, याच्या आधीसुद्धा म्हणजे चीनच्या ऐतिहासिक राजकारणामध्ये सुद्धा या डिप्लोमसीचा वापर केला गेलेला आहे. ते म्हणजे 7व्या आणि 10व्या शतकामध्ये चीनमध्ये जे थांग शासन होतं तर यांनी काही प्रमाणात भालू जे आहेत ते जपानला दिलेले आहेत, ठीक आहे. आणि तिथूनच पुढे जेव्हा तुम्ही 1970चं दशक पाहता तर तेव्हा USA जे प्रेसिडेंट होते म्हणजे रिचर्ड निक्सन यांनी जेव्हा चीनला भेट दिलेले तर तेव्हासुद्धा काही जायंट पांडा हे चीनद्वारे अमेरिकेला उपहार रूपात देण्यात आलेले. लक्षात घ्या, इथे चीन काय करतंय, एकतर उपहार रूपात म्हणजेच गिफ्ट रूपात किंवा दुसरी गोष्ट म्हणजे कर्ज म्हणजेच ऋण रूपात हे पांडा देण्याचा प्रयत्न करतंय, ठीक आहे. तर मग जर तुम्ही ऋण रूपात देताय तर मग इथे काय होऊ शकतं की इकॉनॉमिक पॉवरचा पार्ट येतो तो, जबकि आपल्याला माहिती आहे इकॉनॉमिक पॉवर काय आहे तर तो एक हार्ड डिप्लोमसीचा भाग आहे, ठीक आहे. तर म्हणूनच आपल्याला इथे विचार करायला पाहिजे की ही पांडा डिप्लोमसी जी आहे ती खरंच म्हणजे सॉफ्ट डिप्लोमसी राहिलेली आहे का, किती इकॉनॉमिक म्हणजेच हार्ड डिप्लोमसीचा भाग बनते आहे. तर याविषयीचं आपल्याला इथे ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे.